नरेंद्र मोदी के शुक्रवार को 71वें जन्मदिन के अवसर पर भाजपा की ओर से संपूर्ण देश में सेवा सप्ताह की शुरुआत की गई, जिसके चलते शुक्रवार को शहर में सेवा समर्पण सप्ताह के तहत भाजपा कार्यकर्ताओं की ओर से तुकड़ोजी स्क्वायर में स्वच्छता की गई। शुक्रवार 17 सितंबर यानी देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का जन्मदिन, वे अब 71 साल की हो गए हैं। इस उपलक्ष में बीजेपी ने मेगा प्लान तैयार किया है। देश भर के बीजेपी कार्यालयों में कई कार्यक्रम होने वाले हैं। वहीं सरकार की सबसे बड़ी उपलब्धि मानी जाने वाली वैक्सीनेशन के लिए शुक्रवार को देश में 2 करोड़ लोगों को वैक्सीन लगाने का लक्ष्य तय किया गया। सेवा समर्पण अभियान की शुरुआत भी शुक्रवार से ही हुई, जो 7 अक्टूबर तक चलेगा, जिसके चलते भाजपा कार्यकर्ताओं की ओर से संपूर्ण देश में सप्ताह भर श्रमदान किया जाएगा। इस श्रृंखला में शुक्रवार को शहर में सेवा समर्पण सप्ताह के तहत भाजपा कार्यकर्ताओं की ओर से तुकड़ोजी स्क्वायर में स्वच्छता की गई। इस अवसर पर बात करते हुए बीजेपी आदिवासी आघाड़ी अध्यक्ष सुनंदा परसाकी ने कहा कि हमें सिर्फ एक दिन ही नहीं बल्कि पूरा साल ऐसी चीजें करनी चाहिए। आज मोदीजींचा वाढदिवसानिमित्त आमच्या भारतीय जनता पार्टीने स्वच्छता अभियान चालवलेलं आहे। तसं तर मी माझ्या घराचा परिसर स्वतःच रोज साफ करते, त्याच्यामुळे प्रश्नच नाही, पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो अभियान राबवला जात आहे त्यामुळे मी पण त्याच्यात सहभागी होऊन या अभियानाला मदत करत आहे। आणि माझं असं मत आहे की फक्त वाढदिवसाच्याच दिवशी नको, तर इतरही दिवशी बायांनी आपल्या आजूबाजूचा परिसर घराच्या आतमध्ये तर सगळ्याच साफ ठेवतात, पण आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर सगळ्यांनीच साफ करावा, हीच माझी त्यांना विनंती आहे। फक्त वाढदिवसाच्या निमित्त हे काम करू नका, तर नेहमीच तुम्ही हे स्वच्छता अभियान चालवावं। इस वक्त भाजपा महिला कार्यकर्त्यांनी स्वच्छता का महत्व बताया, साथ ही इस अवसर पर अपना मनोगत भी व्यक्त किया। नमस्कार, आज आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे। त्यांनी अनेक अभियान आपले राबवलेले आहेत, त्यामध्ये एक म्हणजे स्वच्छता भारत अभियान। असे अनेक अभियान आम्ही त्यांचे फॉलो करत असतो, त्याचप्रमाणे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज स्वच्छता भारत अभियान राबवत आहोत, त्यामुळे आमचे सर्व कार्यकर्ते इथे स्वच्छता करण्यामध्ये गुंग झालेले आहेत। असे आपले नरेंद्र मोदी ही जी स्वच्छता अभियान आहे हे महात्मा गांधीपासूनच सुरू आहे। महात्मा गांधींचं स्वप्न आहे की आपलं भारत हे स्वच्छ आणि सुंदर दिसायला हवं, त्याच पद्धतीने हे जे स्वप्न महात्मा गांधींचं आहे हे पंतप्रधानांनी आतापर्यंत राबवत आलेले आहे, तर त्यांच्याच पाऊल खुणांवर आम्ही चालतो आहे आणि हे स्वच्छता अभियान आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही राबवत आहे। तर मी सगळ्यांनाच हेच सांगेल की त्यांनी स्वच्छता आपल्या घराजवळच नाही तर आजूबाजूचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवावा, कारण कोरोनासोबतच डेंग्यू मलेरिया असे अनेक आजार जोर करत आहेत आणि ह्या आजारांवर आळा घालायचा असेल तर आपल्याला स्वच्छता ठेवणं हे खूप गरजेचं आहे। आपला स्वतःचं नागपूर, स्वतःचा भारत सुंदर आणि स्वच्छ करूया। नमस्कार। जिस तरह से भाजपा की ओर से सेवा सप्ताह का आयोजन किया गया है, अगर उसी प्रकार यह श्रमदान हर नागरिक अपनी जीवन शैली में अपना ले तो निश्चित ही वो हमारे समाज के लिए एक अच्छी बात होगी। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।